जय शिवराय. श्री विज्ञान सहकारी साखर कारखान्याच्या असवणी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असणारे देशाचे नेते केवळ पुणे जिल्ह्यातील नाही, केवळ महाराष्ट्रातील नाही, तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचा ज्यांना आधारस्तंभ म्हटलं तरी ते योग्य ठरेल ते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि त्याचबरोबरीनं अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री असताना महाराष्ट्राचं कृषी मंत्री पद ज्यांनी हट्टानं मागून घेतलं होतं आणि दिमागदार कामगिरीचा ठसा त्यात उमटवला होता ते बाळासाहेबजी थोरात साहेब, तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके, माजी आमदार शरददादा सोनवणे, माजी आमदार बाळासाहेबजी दांगट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथबापू शिवाळे, आशाताई भुजके, देवदत्तजी निकम, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ भोर, माऊली शेठ कंडावे, अनंतराजी चौगुले, सगळेच उपस्थित मान्यवर, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळी नावं वाचणं खरं तर गरजेचं आहे, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता उपस्थित सगळेच मान्यवर, सर्व संचालक, सर्व सभासद आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव, खूप प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं तरी कारखाना जरी शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रांतात असला तरी कारखाना हा काही माझा प्रांत नाही, परंतु ज्या मित्राच्या खांद्यावर कायम विश्वासानं मान ठेवली तर कायम प्रतिसाद हा विश्वासानेच मिळतो, ते माझे मित्र सत्यशील दादा शेरकर. मला वाटतं की राजकारणात समाजकारणात पाऊल ठेवण्याआधीपासून स्वर्गीय सोपानशेठ शेरकर असताना पासून म्हणजे लहानपणी शेठ बाबांना तर शेठ बाबांची जीभ बघितली की वडील नमस्कार करायला थांबायचे तेव्हा कुतूहलाने शेठ बाबांकडे बघायचो, त्यानंतर समाजकारणात पाऊल ठेवायच्या आधी स्वर्गीय सोपानशेठ शेरकर यांच्या घरी येणं जाणं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने होतं आणि तेव्हापासून जपलेलं नातं कोणतंही पद कोणतंही राजकारण बाजूला ठेवून एक सच्चा मित्र काय असतो त्याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे सत्यशील दादा शेरकर आहेत. मी कारखान्याचं मनापासून अभिनंदन करतो या प्रकल्पासाठी आणि याचा लोकार्पण सोहळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत असताना हा एक विलक्षण योगायोग आहे की एकीकडे अनेक व्यासपीठांवर साखर उद्योग हा अडचणीत आहे, साखर उद्योग हा अडचणीत अशी चर्चा होत असताना केवळ चर्चा करण्यापेक्षा त्याचं सोल्युशन काय आहे यासाठी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला गेले 3 दिवस ही कॉन्फरन्स सुरू आहे. तब्बल 16 देशांचे एक्सपर्ट्स हे येऊन यावर विचार मंथन करत आहेत, त्यामुळे लोकार्पण अशा नेत्याच्या हातून होतंय जो नेता प्रॉब्लेमची चर्चा करत नाही, जो नेता त्याच्यावरचं सोल्युशन शोधण्याची चर्चा करतो आणि ते म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. मगाशी सत्यशील दादांनी त्यांच्या भाषणामध्ये कांद्याच्या प्रश्नाचा उल्लेख केला, दुधाच्या प्रश्नाचा उल्लेख केला. खरं तर कांद्याच्या प्रश्नाच्या संदर्भात काल माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन गेले, माननीय पंतप्रधानांकडून फार मोठी अपेक्षा होती, विशेषतः काळाराम मंदिरामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांनी स्वच्छतेचा संदेश दिला, मॉप करून स्वच्छतेचा संदेश दिला. स्वच्छतेच्या संदेशाविषयी कायम अभिमान आहे, अभिनंदन आहे, परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर मात्र बोळा फिरवला हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. परवा एका शेतकरी बांधवाने एक मेसेज केला, त्या मेसेजमध्ये त्यांनी इतकं सोपं सांगितलं होतं की 2013 साली साहेब 700 रुपये क्विंटलनी कांदा घातला होता, परवा सुद्धा 700 रुपये क्विंटलनी कांदा घालावा लागला निर्यात बंदीमुळे. 2013 ला डीएपीची बॅग 560 रुपयाला होती, आता 1600 रुपयाला झाली. लागवड मजुरी 5000 रुपये होती, ती 11000 झाली. तेव्हा 2013 ला पेट्रोल 60 रुपयांनी टाकत होतो, आता 110 रुपयांनी टाकावं लागतं. आणि केवळ कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यथा नाही, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 2013 मध्ये 6000 रुपये क्विंटल भाव मिळत होता, आज 5000 रुपये क्विंटल भाव आहे. सोयाबीनचं तेल मात्र तेव्हा
60 रुपये किलो होत, आता 110 रुपये किलो आहे. तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं, ही अपेक्षा, या विषयीचं मंथन, या विषयीचा कुठले तरी दिलासा हा माननीय पंतप्रधानांकडून खरं तर महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अपेक्षित होता, तो मिळाला नाही, याची फक्त खंत आहे. म्हणजे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांची जर अवस्था बघितली, दुधामागे गेल्या 6 महिन्यात जर 10 रुपये नुकसान झाला हा जर विचार केला, तर विचार करा भावांनो, 26 लाख लिटर दिवसाचं कलेक्शन आहे पुणे जिल्ह्याचं. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचं, दूध उत्पादक शेतकऱ्याचं दिवसाचं नुकसान होतं 2,60,00,000 रुपये, महिन्याचं नुकसान होतं जवळपास 80 कोटी रुपये, आणि आता गेले 6 महिने हे दर पडलेत, तर पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान झालंय जवळपास 500 ते 550 कोटी रुपयाचं. आणि जिल्हा नियोजनचं जे बजेट आहे, आता आम्ही लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजनचं बजेट आल्यानंतर ताई मोठमोठे आपण आकडे टाकू, एवढ्या कोटीचा निधी, तेवढ्या कोटीचा निधी हा आम्ही आणला असं आपण सगळेजण अभिमानानं सांगू, पण वस्तुस्थिती आणि खंत ही आहे की गेल्या 6 ते 8 महिन्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान जर असेल दूध उत्पादकांचं फक्त, तर 500 ते 550 कोटी आहे, आणि जिल्हा नियोजनचा वर्षाचा निधी हा फक्त 1,000 कोटी. याला वाचा फोडली पाहिजे, याच्याविषयी बोललं पाहिजे, ही भूमिका मांडली पाहिजे. आणि ही शेतकऱ्याची भूमिका मांडत असताना शेतकरी आक्रोश मोर्चा जेव्हा निघाला, तेव्हा आदरणीय साहेब आपण जेव्हा कृषी मंत्री होता तेव्हाच्या प्रसंगाची आठवण आली की तेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते कांद्याचे भाव वाढले म्हणून कांद्याच्या माळा घालून संसदेत येत होते. जेव्हा आम्ही शेतकरी आक्रोश मोर्चासाठी फिरत होतो तेव्हा ठिकठिकाणी शेतकरी ही कांद्याची माळ देत होते, कांद्याची माळ देऊन आठवण करून देत होते की फरक बघा, म्हणजे आता जेव्हा शेतकरी आक्रोश करतोय तर केंद्र सरकार कांद्याची निर्यात बंदी लादतीये, निर्यात बंदी उठवत नाहीये, आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडतंय. पण आदरणीय पवार साहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा विरोधी पक्षाचे, तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे नेते हे गळ्यात कांद्याच्या माळा घालून आले तरी पवार साहेबांनी सांगितलं मी निर्यात बंदी लादणार नाही, माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ताटात माती कालवणार नाही. आणि हा विश्वास सर्वसामान्य शेतकऱ्याचा आदरणीय पवार साहेबांकडून आहे, आणि म्हणूनच आपण सगळेजण पवार साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी पुन्हा एकदा कारखान्याच्या सर्व संचालकांना, सर्व सभासदांना आणि माझे मित्र सत्यशील दादांना मनापासून शुभेच्छा देतो. तालुक्यातलं एक उमद नेतृत्व अशी दमदार पावलं टाकताना आणि एक आशा पल्लवित करतं, तुमच्या सगळ्या मनोकामना आई जगदंबा पूर्ण करू अशी सदिच्छा शुभेच्छा देतो. धन्यवाद, जय शिवराय मंडळी. यानंतर मी